रासायनिक खताने आमचं नुकसान नाही केलं, आमच्या मेंदूने आमचं नुकसान केलं, आमच्या लोभाने आमचं नुकसान केलं. पण तुम्ही आता हे कांदा पहा, हा कांदा मी 2005 साली पिकवलेला आहे. हा कांदा त्या काळामध्ये 9 महिने टिकला होता. किती? मी ठरवणार कांदा कधी विकायचा ते, कांद्याने मी ठरवायचं. प्रकृती सतत तुम्हाला जगवण्याचा प्रयत्न करते, पण या मूर्ख माणसाला कळत नाही की प्रकृती आपल्याला काय करते. तो म्हणतो वाटोळं केलं या प्रकृतीने, पावसाने बंद होऊ दे 4-5 वर्ष पाऊस, प्रकृती सोबत शेती करा. प्रकृती आम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, ते झाड आमच्याशी बोलायचा प्रयत्न करते, तुमची जर्सी गाय ती सुद्धा तुमच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करते. आज सगळ्यात मोठी भीती शेतकऱ्यांना अज्ञानाची आहे. केमिकलची शेती, पाश्चात्य शेती आम्ही करीत आलो आणि त्यांनी आमची माती पूर्ण नासून टाकली. आम्ही आमची जमीन वांज करून ठेवली. जमीन काय करून ठेवली? आता जर वांज जमीन आहे, वांज जमीन म्हणजे पिपत मी सोपण आहे ना. मला सांगा, या रस्त्यावर तेल टाकून द्यायचं. काय टाकायचं? तेल. नापीक जमीन म्हणजे तेल टाकायचं रस्त्यावर आणि गाड्या चालवायच्या. काय होईल? फक्त ऍक्सिडेंट होतील, दुसरं काहीच नाही होणार. आणि तेच तुमच्या शेतीमध्ये उरायचं. हे केमिकलचा एक थर तयार झाला जमिनीमध्ये, तो तेलाचं काम करतो आणि तुमच्या गाड्या सरकवतो. तुम्हाला तो पहिला बाजूला काढतो. मला सध्याशिवाय पिकूच शकत नाही, त्याच्याशिवाय टिकू शकत नाही, तुमच्या पुढच्या पिढ्या टिकू शकत. मी तुम्हाला एवढं सांगेन की तुमच्या पिढ्या ज्या पुढच्या, त्या दष्टपुष्ट करा. त्या दष्टपुष्ट कधी होतील? तुम्ही जर पौष्टिक खाल्लं तर. मला सांगा, एका फुग्यावाल्याजवळ एक लहान पोरग गेलं आणि ते म्हटलं, काका काका कोणता फुगा जास्त उंच उडतो? ऐका बरं का नाही, तुमचा कोणता फुगा जास्त उंच उडतो? त्यांनी प्रश्न जरा गोंधळला. तो म्हणजे उंच उडतो म्हणजे काय? ते म्हणे तसं नाही, फुगा जास्त उंच कोणत्या रंगाचा उडतो? म्हणे लाल उडतो का, हिरवा उडतो का, पिवळा उडतो? व्हरायटी नाही आपली व्हरायटी, त्याच्याबद्दल सांगतो मला मी. तो म्हणे तसं नसतं म्हणे फुग्याचं, फुगा उंच तो उडतो म्हणे ज्याच्यामध्ये हवा वेगळी भरलेली असते, रंगाचा काही संबंध नाही. म्हणे म्हणे हो का? म्हणे कसं काय? म्हणे कार्बन डायऑक्साईडचा फुगा केला तर जमिनीवर उडतो, हवेचा भरला तर हवेत राहतो, आणि जर हायड्रोजनचा भरला तर तो उंच हवेत जातो, तो हातात सुद्धा लागत नाही. का बरं? हायड्रोजनची हवा हलकी आहे, ती वरवर उडते, तर एवढा उंच जातो, फुटतो शेवटी एवढा उंच जातो. मला सांगायचं तुम्हाला हे, तुमच्या हातमध्ये काय भरलंय ना, त्याच्यावर तुमचं आयुष्य पुढे ठरणार आहे. हे लक्षात ठेवा, तुम्ही किती भारी कपडे घातले याने तुम्ही सक्सेस नाही होणार आहे. तसं तुमच्या मातीमध्ये तुम्ही काय टाकलं आणि त्या वांग्याचं पीक पिकलं, हे आम्ही शोधलं पाहिजे. शेतकऱ्याला आपण जर म्हटलं सर बेसॉल टाका, तो म्हणतो सर किती टाकायला लागेल? आपण म्हणून 2 टाकायला लागेल, 2 टाकायलाच लागेल का? हा, तोडे तोडताना का मला विचार करत नाही? होती तोडे तोडताना मी तुम्ही विचार करा ना. नाही आम्हाला 4 तोडे बाजार आहे, पुढचा नको. बस नाही सर, 20 कॅरेट बाजार आहे, असं 21 सुद्धा नको. असं म्हणा ना तिथं. पण तुम्हाला तिकडे अनलिमिटेड पाहिजे, इकडे मात्र लिमिटेड टाकायचं. ती कुठली मानसिकता आहे तुमची? हॅलो, खरं एक कुठं आहे? नाही 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 सर, रासायनिक खत जास्त वापरणे जमीन खराब होते. बरोबर आहे तुमचं, पण ते विष आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला उत्पन्न मिळायला लागलं, रिझल्ट मिळायला लागले, तर तुम्ही ती गोष्ट भरपूर टाकली पाहिजे की नाही? आम्ही मातीला श्रीमंत केलं ना तरच आम्ही श्रीमंत होणार, हे वाक्य माझं अंडरलाईन करून ठेवा. अहो मला सांगा, कंपनीने मोबाईल दिला आणि चार्ज करून दिला आणि तुम्ही परत चार्जच नाही केला आणि गेले कंपनी मांडायला. काय मोबाईल दिलाय तुम्ही? कधी चार्ज बंद झाला? अरे बावळ्या चार्ज कर ना, चार्जिंग उतरायच्या आत 50% चार्जिंग उतरली का लगेच चार्ज करायचं. हॅलो, आपण काय करतो? डिएट झाले हो चार्ज करून डिएट होईपर्यंत वाट पाहतो. खरे कुठे? डिएट होईपर्यंत वाट पाहिल्यामुळे आम्हाला रोग आणि किडींचा सामना करावा. मला सांगा, जर तुम्ही तुमचं माती जर कमजोर नाही होऊन दिली तर तुमचं पीक, तुम्ही सांगा रासायनिक खताची डोस तुम्ही एवढे टाका बरं, मी सांगतो तसं दर महिन्याला काय होईल? काय होईल हे असं मास झालं दोन्ही बाजू होईल पांढर पडत सगळं पांढर, ते अन्नच नाही आमचं. मला सांगा, रासायनिक खत म्हणजे एटीएम कार्ड आहे. तुमच्या बँकेत बॅलन्स जर नसेल तर एटीएम कार्ड काय कामाचं? तुमचं पोरग आहे ना, लहान पोरग आपल्या घरात राहतो बघा, ते पप्पाचं कार्ड चोरीचं, ते म्हणतात का पप्पाचे अख्खे पैसे माझ्याकडं एटीएम कार्ड मध्ये जेवढे असतील तेवढे पैसे काढतो. नाही 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 बा, पैसे एटीएम कार्ड मध्ये नाही असतात, पैसे कुठे असतात? अकाउंट मध्ये असतात. हे त्याला समजून सांगावं लागतं, नाही तर मग मुंबई पुण्याच्या पोरांसारखी घडत होते. दूध कोण देतो? म्हणजे डोवळी देतो. दूध तर गाय देते, म्हैस देते ना, मी त्याला माहिती नाही ना, त्याला तर डोवळीच पाहिला दूध आता. म्हणून तो मग शिक्षकांना काय सांगतो? दूध कोण देतो? तो म्हणतो गवळी देतो. तसे आमचं पोरग काय म्हणतो सर पैसे कुठे मिळतात? तुमचं एटीएम मध्ये निघतात. पैसे एटीएम मध्ये नाही, घाम लावा लागतो, बँकेत टाकावं लागतं, तेव्हा ते येतात. खरं कुठे आहे?
तसे आमच्या जमिनीत सेंद्रिय द्रव नावाचं जर बॅलन्स असेल तरच आमचं एटीएम कार्ड काम करत, केमिकलचं नाही तर केमिकलचं कार्ड काम करत नाही. आज आमचा सेंद्रिय कर्म संपला म्हणून आमची जितली नापीक झाली. जर आमच्या जमिनीत सेंद्रिय कर्म असत आजही केमिकल तरी जर भेटत्या लोकांना, त्यांच्या यांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म आहे, थोडासा थोडासा शेणखताचं प्रमाण जास्त आहे वगैरे, त्यांच्या जमिनीमध्ये आजही रिझल्ट मिळतो, थोडाफार आजही मिळतो. बाकीच्या लोकांपेक्षा ते आपले पॉवर टाईटून मिळतात कळलं ना. पण ते बी काही शाळी नाहीये. मला सांगा, तुमचे पिकं रोगमुक्तच असले पाहिजे आणि पीक असं पिकलं पाहिजे का पंचकोशी चर्चा झाली पाहिजे.